शहर में चल रहे निर्माण कार्य के कारण एक ओर शहर अवकृत होते जा रहा है, वहीं दूसरी ओर सड़क दुर्घटनाओं का प्रमाण भी दिन ब दिन बढ़ता जा रहा है, जिसके चलते नागपुर पुलिस द्वारा युद्ध स्तर पर प्रबंधन किया जा रहा है। ऐसी जानकारी देते हुए पुलिस आयुक्त अमरेश कुमार ने विश्वास जताया है कि आगामी समय में सड़क हादसों का प्रमाण कम होगा। आयोजित पत्र परिषद में जानकारी देते हुए आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि हाल ही में चल रही बारिश के मौसम में बड़ी मात्रा में सड़क हादसों का प्रमाण बढ़ रहा है, जिसके मद्देनजर पुलिस द्वारा शहर के ब्लैक स्पॉट पर जाकर मुआयना किया जा रहा है, ताकि दुर्घटनाओं का कारण समझकर जरूरी इंतजाम किए जाए। साथ ही साथ इस वक्त शहर में चल रहे निर्माण कार्य के कारण बढ़ रहे हादसे कॉन्ट्रैक्टर द्वारा वर्क ऑर्डर के नियमों को नजरअंदाज करने के कारण बढ़ रहे हैं, जिसके चलते संबंधित कॉन्ट्रैक्टर पर उचित कार्यवाही की जाएगी, ऐसा आश्वासन अमितेश कुमार ने इस वक्त दिया। यामध्ये सर्वप्रथम जे फेटल ऍक्सिडेंट चे प्रमाण आहे ते मागचे वर्षीचे मागचे काही वर्षाचे तुलनात या वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी दिसून येत आहे। ही जरी वस्तुस्थिती असतील तर काही महिन्यात आता या बारिश आणि त्याचे नंतरचे महिन्यात थोडेसे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे। काल फॉर एक्झाम्पल 3 फेटल ॲक्सिडेंट शहरात घडलेले आहे। आता याचे प्रतिबंधक उपाययोजना करण्याची दृष्टिकोनातून परत युद्धपातळीवर आम्ही आढावा घेऊन रिव्हिजिट कोणकोणते ब्लॅक स्पॉट्स आहे काही आयडेंटिफिकेशनची मोहीम आम्ही सुरू करत आहे आणि ॲक्सिडेंट थांबवण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न। रस्त्यावर विकासचे काम सुरू असताना कधी कधी अशा प्रकारचे ट्रॅफिक कंजेशन्स आणि ट्रॅफिकचे इश्यूज इन्क्लुडिंग ॲक्सिडेंट्स होत असते, परंतु ते विकासाचे काम सुरू आहे म्हणून ॲक्सिडेंट्स होत आहे असे सांगणे संयुक्तिक नाही, कारण विकासचे काम अत्यंत महत्त्वाचे असते आणि लॉंग टर्ममध्ये तिथे त्याचे फायदाच होणार आहे। परंतु विकासचे काम करणारे जे कंट्रॅक्टर्स आहेत त्यांना वर्क ऑर्डरमध्ये जे प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहे, फॉर एक्झाम्पल रेट्रोफ्लेक्टिव्ह सायनेजेस, काही ट्रॅफिक वॉर्डन्स किंवा काही सायनेजेस, काही अलर्ट मेसेजेस ही टाकणे अनिवार्य असते। कधीकधी तशा होत नसल्याचे दिसून येते आणि ट्रॅफिक पोलिसांकडून अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्सला आणि प्लॅनिंग बॉडीजचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना बोलून त्याबद्दल समज देण्यात येत असते। आता ही जी ॲक्सिडेंट्स आता काही एक दोन महिन्यात जे वाढल्याचे दिसून येत आहे त्याचे सगळ्यांचे आढावा घेऊन विकासचे कामाविषयी त्यांनी जे मॅन्डेटरी प्रिकॉशन्स होता त्यांनी कंत्राटांनी घेतली किंवा कसे याचे आढावा घेऊन कारवाई करण्यात येते। नक्कीच त्याचे कंत्राटदारवर पिनल ॲक्शन जे त्यांचे वर्क ऑर्डर असते त्याचेप्रमाणे आणि ज्यावेळी अशा प्रकारचे त्यांचे दिरंगाई ज्याचे क्रिमिनल कल्पेबिलिटी दिसून येतील नक्कीच त्यांच्यावर क्रिमिनल कारवाई पण होऊ शकते। कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना बोलून त्याबद्दल समज देण्यात येत असते। आता ही जी ॲक्सिडेंट्स आता काही एक दोन महिन्यात जे वाढल्याचे दिसून येत आहे त्याचे सगळ्यांचे आढावा घेऊन विकासचे कामाविषयी त्यांनी जे मॅन्डेटरी प्रिकॉशन्स होता त्यांनी कंत्राटांनी घेतली किंवा कसे याचे आढावा घेऊन कारवाई करण्यात येते। नक्कीच त्याचे कंत्राटदारवर पिनल ॲक्शन जे त्यांचे वर्क ऑर्डर असते त्याचेप्रमाणे आणि ज्यावेळी अशा प्रकारचे त्यांचे दिरंगाई ज्याचे क्रिमिनल कल्पेबिलिटी दिसून येतील नक्कीच त्यांच्यावर क्रिमिनल कारवाई पण होऊ शकते। इस वक्त ई चालान के विषय में जानकारी देते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि ई चालान डिवाइस के माध्यम से यातायात नियमों की भंगन करने वालों को चालान भेजे जाते हैं, लेकिन पुलिस के पास यदि समय पे ई चालान डिवाइस उपलब्ध ना हो तो वह निजी मोबाइल के जरिए फोटो निकाल कर चालान जनरेट कर सकते हैं। देखिए ई चालान डिवाइस पे कर्मचारियों को दी गई है और उस पे ये चालान किया जाता है, लेकिन ये एक ध्यान रखिए कि कभी कभी किसी के पास ई चालान डिवाइस जब नहीं होता है या फिर इनफैक्ट कोई प्राइवेट व्यक्ति भी अगर अपने प्राइवेट मोबाइल से कोई वायलेशन का फ़ोटो खींच के हमारे पास भेजता है तो उसके ऊपर भी हम उसकी सत्यता चेक करके उसके ऊपर चालान जनरेट करते हैं। तो ई चालान डिवाइसेस जितनी हैं उसकी यूज़ ज़रूर हो रही है। जब जहाँ पर जिसके पास ई चालान डिवाइस नहीं होती है तो एविडेंस बेस्ड पुलिसिंग को ध्यान में रखते हुए अपने खाजगी मोबाइल से भी कर्मचारी कभी कभी फोटो खींचते हैं जिसकी ट्रांसफर बाद में ई चालान डिवाइस पे करके चालान जनरेट। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।